योजना ठेवून घेऊन निर्णय घेऊन जर लाभच मिळाला नाही तर उपयोग नाहीये. तुम्ही गावाला कोण आहे तुमच्या गावी? गावी आई बाबा. गाव कुठलं कुठलं गाव? बरं, तिथं आपण आता शेती पंपाने शेती करणाऱ्या लोकांना वीज बिल माफ केलेलं आहे, हे तुम्ही त्यांना कळवा. सौर ऊर्जा योजना आहे तर त्याच्यामध्ये आपण तो मोठा त्यांचा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवू. बाकी मला वाटतं तुम्हाला तर योजना भरपूर सगळ्या माहिती आहेत आणि आपला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तुम्ही 1500 रुपये 2 हप्त्याचे 3000 आले ना, आता दर महिन्याला हे येत राहणार. तुम्हाला काही डाऊट आहे त्याच्या? लोक बोलतात विरोधक की बंद होणार. ते तर बोन आहे, त्या अगोदर पण किती योजना आल्या, त्या तर चालूच आहेत ना. मग ही योजना पण चालूच राहणार असं विश्वास आहे. चालू राहावी असं वाटतं तुम्हाला? वाटतंय. आणि काय आता तुम्ही त्याच्यातून तुम्हाला परिवाराला काही थोडा सपोर्ट होईल त्या पैशांनी? काय करणार घर खर्चासाठी? आता आम्ही महिला आहे म्हणजे घर खर्चासाठी. घर खर्च आहे त्याच्यातून म्हणजे तुमचं थोडं स्वतःच्या हक्काचे पैसे झाले ना. तुम्हाला आता माहेरला जायचं आहे मग तुम्हाला पैसे मागायला लागायचे ना. आता तुम्हाला काय आता स्वतःच्या आमच्या हक्काचे झाले ना, आम्ही आमच्या मनाने वापरू शकतो. हा, हे फायदा आहे. आणि आता तुमचं थोडं घरामध्ये पण जरा महत्व वाढेल ना कुटुंबामध्ये बहिणीचं महत्व. तर काळजी करू नका, ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे आणि ही योजना निवडणुकीसाठी आपण चालू नाही केली. आपल्या सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, आपल्या बहिणींना झाला पाहिजे, लाडक्या भावांना झाला पाहिजे, ज्येष्ठांना झाला पाहिजे, मुलींना शिक्षणामध्ये झाला पाहिजे, यासाठी आपल्या सरकारने घेतलेले हे निर्णय. पण याचा निर्णयाचा फायदा तुम्हाला माहीत आहे, तुम्ही घेताय, आणखी लोकांना पण तुम्ही सांगा असं असं हे करा, त्यांना मार्गदर्शन करा. योगेश आहेत प्रत्येक योजनेचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. बस या योजना तुमच्यासाठी आम्ही घेतली. तुम्हीच इथून पुढे पण मुख्यमंत्री व्हावा अशी आमची सगळ्यांची. आणि 60 65 आहे त्यांना हाफ आहे, महिलांना हाफ आहे, त्याचा लाभ घेता तुम्ही? हो. आणि दुसरं मुलींचं शिक्षण आपण फ्री केलंय, उच्च शिक्षण. आता म्हणजे ती चिंता होती ना, कसं करणार कसं करणार कसं शिकवणार, तर ती चिंता सरकारने दूर केली होती. दुसरं आपण कुटुंबाचा जो काही विमा होता म्हणजे ट्रीटमेंटचा 1.5 लाखाचा होता तो 5 लाख केला, ते तुम्हाला माहीत आहे? तुम्हाला सगळं माहीत आहे. अरे मग तुम्ही इतर आजूबाजूच्या लोकांना पण सांगा. हा, कारण त्याचा फायदा झाला पाहिजे ना दुसऱ्याला. आता जे युवक आहेत जे बेरोजगार आहेत जे 12वी झाले डिप्लोमा डिग्री त्यांना आपण 6000 8000 10000 रुपये महिन्याला देतो. काय देतो? मानधन, प्रशिक्षण भत्ता. देशातलं पहिलं राज्य आहे की कामाला आपण पाठवतो ट्रेनिंगला आणि त्याचे पैसे आपण भरतो सरकार. म्हणजे कंपनीमध्ये अशी जी मुलं आहेत सुशिक्षित बेरोजगार त्यांच्यासाठी आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली. गावांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा विचार केलाय सरकारने. असं कधी झालं होतं? म्हणजे सरकारचं काम चांगलं आहे. सरकारला किती मार्क देणार? 10 पैकी 100 चालू राहिली पाहिजे. सरकारच्या बद्दल काय वाटतं तुम्हाला कामाच्या बद्दल? आम्ही जे काम करतोय हेल्प होत आहे. सरकार का काम कैसा है? अच्छा है, बहुत अच्छा है. योजना शुरू रहनी चाहिए आगे? रहनी चाहिए सर. ठीक है, अभी शुरू कर दी हमने. हमेशा का ये सब इसका नियोजन किया है. तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर बघा, मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, नितीन आहेत, आम्ही तुमचे पैसे आणखी वाढवणार. 1500 रुपयावर कायम राहणार नाही सर, आणखी वाढवणार आम्ही. समजलं की? त्यामुळे काळजी करू नका. तुमचं आणखी इतर लोकांनी या योजनांची माहिती द्या. तो तुम्हाला माहिती आहे मग तुम्ही दुसऱ्यांना सांगायला पाहिजे.
तुम्ही तुम्हाला माहित आहे ना योजना? मग त्या योजना ज्येष्ठ आहे तुमच्या घरात कोण सिनियर ज्येष्ठ त्यांना पण आपण एसटी मध्ये सवलत दिली आहे. हो एसटी बस मध्ये पण सवलत. आणि त्यांचं वयोश्री योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना ती योजनेमध्ये त्यांना 3000 रुपये त्यांच्या खात्यात येतील डीबीटी. वायर अडकली यार. हे पुढारी श्रीनिवास ओके आपको पैसे आ गए तुम्हाला पैसे आले किती आले? 3000 आले. आता पुढची येते आपको भी आहे सर. किती तारखेला आले स्टँड वर सांग. रक्षाबंधन च्या अगोदर आले तुम्हाला वाटलं होतं एवढ्या लवकर पैसे येतील? आता हे एका महिन्याचे नाही हे 3000 रुपये दर महिन्याचे बाजूला रक्षाबंधन झालं आता भाऊ बी देईल त्यालाही मिळणार. ही ओवाळणी कायम आहे परमनंट त्यामुळे चिंता करायची नाही. तुम्हाला लोक बोलत होते ना ही योजना होणार हे रद्द होईल असं बोलत होते ना. पण आमचा विश्वास नव्हता तुमचं बरोबर आमचा तुमच्यावरच विश्वास होता. तुम्हाला माहित होतं भेटणार आपको लग रहा था पैसे मिलेंगे. आणखी योजना जी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 3 गॅस सिलेंडर मोफत देणार आहे. त्याचा फॉर्म भरला तुम्ही? नाही असं काही नाही घरामध्ये आपल्या तुमच्या मिस्टरांच्या नावावर असेल तरी मिळणार. इकडच्या लोकांचं भरून घेतो तर 3 गॅस सिलेंडर बी मिळेंगे साल में मोफत. और लडकी मुलगी शिकत असेल उच्च शिक्षण म्हणजे कुणाला मेडिकल आहे डॉक्टर आहे इंजिनियर आहे वकील आहे कुणाला MBA करायचंय काय फायनान्स करायचंय तर ते या सगळ्या अरे यार भूम नको ना देऊ लागेल. अरे येतोय मला वाटतो दाखवत नाही सरकारचं काम बरं आहे. आणि तुम्हाला गॅस सिलेंडर मिळाले चांगलं आहे. लेखी लखपती योजनेचा तुम्ही फायदा घेतला? आम्हाला तर नाही पण सांगतो सगळ्यांना आम्ही भेटतोय कारण जन्म झाला की 5000 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये अशा काही योजना येतात ना त्या योजना आम्हाला मिळून द्यायसाठी सगळ्या योजनांचा पण लाभ घ्या तुम्ही ठीक आहे. अरे हालव नका रे थोडं मागे प्रगती की रेवाय आमच्या ठाण्याने विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. बोलतो तसाच वागतो वचनाचे मूल साधतो माणसातला देवहा बुकी करू नका रे खाली 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 ए बस खाली बस रे काय कर रहा
भाई जरा बोला विचारपूस जरा एक मिनिट इकडे भाई बसा भाई उर्वेश हा भाई थोडं मागे सर मागे सर थोडं पप्पू मागे सर थोडं अजित हा देतो अजित हा अजित अजित मोबाईल अजित तुम्हाला लाभ मिळाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा किती तारखेला पैसे आले किती आले आजी घूम मागे गेला त्याशी तुम्हाला हो ना हो ना आला मी बँकेत गेले हा बँकेत तुमच्या खात्यात खात्यामध्ये आला ना तुम्हाला वाटलं होतं काय पैसे येतील तुमचं जसं आलंय अगं तुम्हाला काय वाटलं म्हणजे आता योजना अशीच सुरू राहावी असं वाटतं का मला आणि तुम्ही ती चालू राहणार करतच राहणार ना बरं दुसरं आता तुमच्या घरामध्ये मुलगी आहे काय करते ग्रॅज्युएशन पुढं काय करणार आहे सरकारने मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी फीमध्ये 100% सवलत दिलेली आहे त्यामुळे तुला डॉक्टर इंजिनियर वकील आणि काय लॉयर वकील काय व्हायचं आहे ते सगळं होऊ शकते त्यामुळे हा एक लाभ मिळेल दुसरं तुमच्याकडे सुशिक्षित बेरोजगार कोणी आहे मुलगा किंवा कोणी घरामध्ये ज्येष्ठ कोण आहे ज्येष्ठ किती वय आहे त्यांचं 75 त्यांना हे मिळाले पेन्शन वगैरे नाही नाही वयश्री योजनेमधून वयश्री योजना 3000 रुपये डायरेक्ट डीबीटी मिळतो फॉर्म भरला दुसरं त्याच्यामध्ये लेक लाडकी लखपती योजना इकडे कोणाला झाली आहे लेक लाडकी लखपती तुम्ही माहिती द्या आजूबाजूला मुलीचा जन्म झाला तर 5000 रुपये पहिलीच जाईल तेव्हा 6000 रुपये पाचवीत जाईल तेव्हा 7000 अकरावीत जाईल तेव्हा 8000 मुलीचं 18 वर्ष होतील तेव्हा 1 लाख रुपये तिच्या खात्यामध्ये टाकणार म्हणजे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शेजाऱ्यांना सांगा बरोबर आणि दुसरं आणखी एक योजना आहे ना आपली GST मध्ये सवलत मिळतात 50% नाही आहे तुम्हाला पण 50% आहे त्यामुळे जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे आणि त्याचबरोबर गावाला तुमचं गाव कुठलं आहे कुठं तिकडे शेती कोण करतो आम्ही शेतकऱ्यांसाठी पण
साडेसात एचपीच्या मोटरने पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे. म्हणजे पंपाने शेती करतात, पाणी घेतात विहिरीतून, डॅम मधून, नदीतून, त्यांच्यासाठी नवीन योजना आपण चालू केली. तुम्ही दिलेला नंबर व्हॉट्सअप मुख्यमंत्री आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री आहे त्याचे तुमच्याकडून फॉर्म भरून घ्या. हा आणि मग ते लवकर करा, आता आपण लॉन्च करतो. आणि दुसरं वयस्कर लोकांसाठी ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण केली आपण. पंढरपूर, शिर्डी कुठे जायचं असेल, अष्टविनायक, तर त्याचेही फॉर्म भरा. या योजनांचा तुम्ही लाभ घ्या. सर आता सरकारच्या कामावर तुम्हाला काय खुश आहात तुम्ही? म्हणजे योजना सुरू राहिल्या पाहिजे असं वाटतं तुम्हाला? सगळ्यांना लाभ भेटला पाहिजे. चालू पाहिजे का? तर आम्हाला चालू पाहिजे योजना. काय वाटतं या सरकारने येतात धडाडीचे निर्णय घेतले, त्यामुळे कुठेतरी या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी यांनी अनेक दिवस जे ते मुदत पण देण्यात आली होती, मात्र ही मुदत न संपवण्यासाठी तुम्ही अनेक फॉर्म भरले, योजना कशाप्रकारे तुमच्या आता तुमच्या खात्यामध्ये रक्कम आणली, त्यानंतर तुमच्या सोबत अनेक कुटुंबांना किती फायदा होता? आमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 3,000 जमा झाले. आता पूर्ण सप्टेंबरच्या 15 तारखेला होणार आहे 3,000 जमा. किती जणांवर अख्ख्या महाराष्ट्रालाच मिळाले पैसे, काही जण त्यात हे असतील कामाचं नापरं झालेलं असतील किंवा त्याचं काही अडचणी असतील. खरं म्हणजे मला किसन नगरला येताना आनंद होतोय, कारण इथूनच माझी सुरुवात झाली किसन नगर मधून. मी पण असं चाळीत राहिलेलो आहे, चाळकऱ्यांचं दुःख काय, अडचणी काय मला माहित आहे. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आज मला आणि आमच्या सरकारला हे योजना सुरू करण्याचं जे काही पुण्य मिळालंय, संधी मिळाली आहे, हे माझ्यासाठी खूप आणि आमच्या सरकारसाठी फार मोठी गोष्ट. ही योजना कायम सुरू राहावी अशा प्रकारच्या भावना व्यक्त करत आहेत. आणि त्यामुळे प्रत्येक योजना ज्या आम्ही सुरू केल्या त्या योजनांची माहिती माझ्या बहिणीनं आहे ते आणखी तर बहिणींना देतील. आणि या राज्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या करोडो बहिणी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ यांना कुठली चूल विजू आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत 3 गॅस सिलेंडर मोफत आम्ही वर्षाला देणार आहे. ती योजना लॉन्च होईल आणि त्याची सुरुवात झाली आहे, त्याची सुरुवात झालेली आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करतात, दुसरीकडे ही योजना आल्यामुळे शेतकऱ्यांना देखील वीज बिल माफ केले, त्यामुळे मोठा शेतकऱ्यांना देखील आम्ही जे पंपाने शेती करणारे वीज पंपाने त्याचं बिल माफ केलेलं आहे. वीज ती एक मोठी चिंता त्यांची दूर केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी देखील आम्ही खूप निर्णय घेतलेले आहेत. हे शेतकऱ्यांना पाठी म्हणजे सपोर्ट करणारं, त्यांच्या मागं उभं राहणारं सरकार आहे. आणि अनेक योजना शेतकऱ्यांसाठी पण आहेत, त्या मी ते सांगत नाही. परंतु एकंदरीत एका कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून माझ्या लाडक्या बहिणीपासून, लाडक्या भावापासून, ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा विचार यामध्ये केला. इवन आजार पण आलं तर त्यासाठी देखील 5 लाख रुपयाची महात्मा ज्योतिबा फुले योजना आम्ही सुरू केली. म्हणजे हे सरकार जे आम्ही म्हणतो गोरगरिबांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही या योजना सुरू करून खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं आहे हे दाखवून दिलं आहे. विरोधकांना वाटलं नव्हतं की एवढे निर्णय धडाडीचे घेतील, आता कुठेतरी धडकी भरली आहेत आणि विरोध करायला सुरुवात केली. विरोधकांना प्रत्येक निवडणुकीमध्ये खोटी आश्वासनं देण्याची सवय होती, त्यामुळे त्यांना वाटलं हे पण खोटं आश्वासन असेल, पण आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे करणार आहोत तेच बोलतो, याचं पूर्ण नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून जशी आमच्या लाडक्या बहिणी ताकद वाढवतील तसं सरकार देखील यांना ताकदीने यांच्या मागं उभं राहील. तुम्ही जशी महिला सक्षम तर देश सक्षम, महिलांचा विकास तर देशाचा विकास. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील महिलांना आत्मनिर्भर करून आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम केलेलं आहे, त्यांच्या देखील खूप योजना आहेत. आणि मग अशा एकंदरीत राज्य सरकारच्या वतीने या योजनांमुळे डायरेक्ट फायदा झाला, सरकारवरती बोजा पडला आहे. दुसरीकडे आम्ही योजना आणली, आम्ही देखील समाधान व्यक्त करत आहे.
सरकारने या योजना पुढे चालू ठेवाव्या असं म्हणतायत आणि महायुती सरकारच्या बद्दल भावना चांगली व्यक्त करते. हेच आमचं फलित आहे, बाकी काय. त्यांचं म्हणणं आता हा आकडा आम्ही पण देखील वाढून देऊ शकतो. एकीकडे सरकारवरती बोजा पडला देखील असं म्हणतात, म्हणजे दुतप्पी भूमिका कुठेतरी. अरे त्यांना कोणी 2.5 वर्ष थांबवलं होतं, त्यांचे कोणी हात बांधले होते. बरं द्यायचं तुम्हाला, द्यायला दानत लागते. तुम्ही ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात पण गेलात, ही योजना फसवी आहे म्हणून आरोप पण केले, आणि तुम्ही आता कसे काय पैसे देणार. बरं तुम्हाला संधी कशी मिळणार. कारण इथं ज्या योजना आम्ही केल्या त्याचं आमच्या बहिणी लाडके भाऊ चांगलं सरकार आहे. तर त्या विरोधकांनी जे विरोध केलेला आहे सावत्रबाबांनी, त्यांना तर त्यांची जागा दाखवतीलच ना. पहिला मुख्यमंत्री असं की घरोघरी जाऊन या योजना सांगत आहे, मात्र अनेक लोक जे आहेत ते फक्त दुसरीकडे काहीतरी विरोधात बोलत आहेत. मला विरोधात बोलायचं नाही, मला टीका करण्यापेक्षा आरोप करण्यापेक्षा मला काम करायचं आहे आणि मी काम करतोय. मी जमिनीवरचा माणूस आहे, मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय, म्हणून मी इकडे आलो आहे. त्यामुळे मला आनंद आहे, समाधान आहे, माझ्या लाडक्या बहिणींशी बोलताना खूप आनंद होतो.